विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे इंग्लिश ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण इयत्ता 5 ची इतिहास विषयातील पाठ क्रमांक 4 उत्क्रांती या पाठामध्ये माहिती आहे का तुम्हाला हा जो भाग दिलेला आहे हा भाग अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे उत्क्रांतीची संकल्पना सुरुवातीला मांडली तर कोणी मांडली ती चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने। तर त्यांच्याविषयी आपण अधिक माहिती आज या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो चार्ल्स डार्विन जन्म 1809 आणि मृत्यू 1882। तर या ठिकाणी पहा इसवी सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने त्याच्या ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज प्राण्यांच्या प्रजातीचा उगम या ग्रंथात उत्क्रांती संकल्पना मांडली। म्हणजे इसवी सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने त्यांचा जो ग्रंथ होता ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज या ग्रंथामध्ये त्यांनी उत्क्रांतीची संकल्पना मांडली। डार्विनच्या आधी कार्ल लिनस नावाच्या शास्त्रज्ञाने प्राणीजातींचे शास्त्रीय वर्गीकरण करण्याची पद्धत सुरू केली होती। आणि पहा चार्ल्स डार्विनच्या अगोदर एक शास्त्रज्ञ होता त्याचं नाव होतं कार्ल लिनस। याने काय केलं होतं प्राणीजातीचं शास्त्रीय वर्गीकरण होतं म्हणजे प्राण्यांचं शास्त्रीय वर्गीकरणाची पद्धत त्याने सुरू केली होती। शरीरचनेचा विचार करता वानरांच्या काही प्रजातींचा आणि मानवाचा काही संबंध असावा असे मत त्याने व्यक्त केले होते। आणि त्याने काय केलं होतं जी शरीराची रचना होती मानवाची आणि काही प्राणी जातीची शरीराची रचना जसे की वानर मग त्यांना शरीरचनेचा विचार करता काय सांगितलं व वानराच्या काही प्रजातींचा आणि मानवाचा काही संबंध असावा असं त्यांनी फक्त मत व्यक्त केलं होतं। डार्विनने त्याच्या पहिल्या ग्रंथात उत्क्रांतीच्या प्रक्रियेत वानर आणि मानव यांचा नेमका काय संबंध असतो याविषयी निश्चित मत व्यक्त केली नव्हती। पहा आणि चार्ल्स डार्विन सुद्धा जो पहिला ग्रंथ होता त्या पहिल्या ग्रंथामध्ये त्याने मानव आणि वानर यांचा काही संबंध असावा किंवा निश्चित संबंध असावा असे मत त्यांनी व्यक्त केलेले नव्हते। इसवी सन 1871 मध्ये त्यांनी त्याचा दुसरा ग्रंथ प्रकाशित केला आणि मग जो चार्ल्स डार्विन होता याने काय केलं इसवी सन 1871 मध्ये त्यांना स्वतःचा दुसरा ग्रंथ प्रसिद्ध केला त्याचं नाव होतं द डिसेंट ऑफ मॅन। पहा त्याचं नाव काय होतं त्या ग्रंथाचं द डिसेंट ऑफ मॅन म्हणजे मानवाचे अवतरण। या ग्रंथात मात्र त्यांनी माणसाला शेपटी नसली तरी त्यांच्या पाठीच्या कण्याचे शेवटचे आडे शेपटीचा अवशिष्ट भाग आहे या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष ठेवले। आणि मग त्याने काय सांगितलं पहा जरी करता मानवाला जर शेपटी नसली पहा काय सांगितलं जरी करता माणसांना शेपटी नसली तरी त्यांच्या पाठीच्या कण्याचे जे शेवटचे हाड असते ते शेपटीचा अवशिष्ट भाग आहे या गोष्टीकडे त्याचे सर्वांनी विचार सांगितलं तो शेपटीचा अवशिष्ट भाग आहे म्हणजे मानवाला सुद्धा पूर्वीच्या काळी शेपटी होती। माणसाच्या शरीरातील अक्कलदाडीसारख्या आणखी काही अनावश्यक गोष्टी उत्क्रांतीचे निदर्शक असल्याचे त्याने नमूद केले। पहा प्रत्येकाच्या म्हणजे तोंडामध्ये आपले जे दातांचे जो ससा असतो त्यामध्ये अक्कलदाडा सुद्धा असतात आणि त्याने सांगितले की ह्या अक्कलदाडा ह्या आणखी काही अनावश्यक गोष्टी म्हणजे अक्कलदाडा ह्या अनावश्यक असल्याचं असं मत होतं आणि अशा काही अनावश्यक गोष्टी उत्क्रांतीचे निदर्शक असल्याचे त्याने नमूद केले। त्याच्या आधारे आफ्रिकेतल्या जंगलातील गोरिला चिंपांझी यासारख्या बिनशेपटीच्या वानरापासून मानव उत्क्रांत झाला असावा या अनुमानाला त्यांनी मान्यता दिली। आणि त्याने काय सांगितलं या आधारात आफ्रिकेच्या जंगलातील जे गोरिला वानर चिंपांझी वानर आणि यांच्या यासारख्या बिनशेपटीच्या वानरापासून मानव सुद्धा हळूहळू उत्क्रांत झाला असावा या अनुमानाला त्यांनी मान्यता दिली म्हणजे असं त्यांना अनुमान मांडलं। त्याच्या अनुमानाला पुष्टी देणारे पुरावे मात्र अजून मिळाले नव्हते ते पुरावे मिळण्याची सुरुवात विसाव्या शतकात झाली। आणि त्यानं सांगितलं की मानवाची जी उत्क्रांती झाली ती वानरापासून झालेली आहे चिंपांझी गोरिल्ला यासारख्या पण त्यावेळेस कोणतेही पुरावे मिळाले नव्हते पण ते पुरावे मिळायला सुरुवात कधी झाली मग विसाव्या शतकात झाली। तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण चार्ल्स डार्विन यांच्या सिद्धांताविषयी थोडक्यात माहिती मिळाली पाहिली। त्यांचे जे दोन ग्रंथ होते ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज आणि द डिसेंट ऑफ मॅन म्हणजे मानवाचे अवतरण याविषयी थोडक्यात माहिती मिळवली। तर विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित वाचन करा। थँक्यू।